वास्तव महाराष्ट्राचं। सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला यांच्या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील बिबिते किनगाव जट्टू रोडचे काम गेल्या 2 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत बंद होते। हे काम सुधीर कन्स्ट्रक्शन नागपूर या कंपनीला मिळालेले असून सामाजिक कार्यकर्ते देवानंद साणप यांनी मंत्रालयामध्ये जाऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता। यामुळे या रोडचे काम चालू झाले होते तर या रोडचे जेमतेम कामही झालंय, मात्र ठेकेदाराने संपूर्ण रोडवर गिट्टी अंथरून ठेवली आहे आणि त्यामुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। रस्त्यावर कुठल्याच प्रकारे सूचना फलक लावलेले नाही, खोदून ठेवलेल्या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे धूळ उडून आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे। शिवाय या रोडवरील धुळीमुळे खंडाळा किनगाव जट्टू बीबी येथील नागरिकांना श्वसनाचा तसेच डोळ्याचा त्रास होत आहे, तर सार्वजनिक बांधकाम मंडळ हे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत असल्याने सामाजिक कार्यकर्ते देवानंद साणप यांनी रोडचे काम तात्काळ सुरू न केल्यास ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिलाय। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला यांच्या अंतर्गत हा किनगाव जट्टू ते बीबी 6 किलोमीटरचा रस्ता गेल्या 3 वर्षापासून बंद अवस्थेत आहे। आम्ही वेळोवेळी यासाठी निवेदनं दिले, आंदोलनं केले, पण यांना याचा काही एक फरक पडत नाही। आम्ही आता असं ठरवलं आहे की जो संबंधित अधिकारी असेल, ठेकेदार असेल, त्वरित जर 4-5-6 दिवसाच्या आत जर काम चालू नाही झालं तर आम्ही यांच्या तोंडाला काळं फासण्याचा निर्णय घेतलेला आहे। खंडाळा असेल, किनगाव जट्टू असेल, बीबी असेल, इथले शेकडो नागरिक हे आम्ही त्या संबंधित ऑफिसला जाणार किंवा त्या ठेकेदाराला गाठणार आणि आम्ही त्याच्या तोंडाला काळं फासणार, याची संपूर्ण जबाबदारी या प्रशासकीय यंत्रणेची असेल। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।